सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी संदर्भात डीजीसीएच्या निर्णयानंतर पुढील सुनावणी ठरवण्यात येईल अशी माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे. होडगी रस्त्यावरील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी संदर्भात केंद्रीय विमान प्राधिकरणाच्या डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिगेशन यांच्याकडून येत्या 19 ऑगस्ट रोजी निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर महापालिकेकडील सुनावणीची तारीख ठरवणार आहोत अशी माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. होडगी रस्त्यावरील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी संदर्भात न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी घ्यावायची सुनावणी अद्याप स्थगित आहे. ही सुनावणी कधी होणार या संदर्भात महापालिका आयुक्तांनी अधिक माहिती दिली. डीजीसीए यांच्याकडे सुनावणी होऊन पुढील निर्णय प्राप्त झाल्यानंतर साखर कारखाना प्रशासन महापालिका आयुक्तांसमोर आपलं म्हणणं सादर करणार असल्याचं यापूर्वी स्पष्ट केलं होतं.